अगदी कमी गुंतवणुकीत सुरू करा स्वतःचा व्यवसाय अस्सल कोल्हापुरी गुळाच्या सायबा अमृततुल्य चहा बरोबर चहाच्या आउटलेट बरोबरच विविध प्रकारच्या गुळाच्या विक्रीचा जोड व्यवसाय ही करा सर्वत्र फ्रँचायसी देणे आजच आपली फ्रँचायसी बुक करा आणि सुरू करा स्वावलंबी जीवनाची नवी सुरुवात संपर्क 76664423 आणि 78196933 नुकत्याच आलेल्या महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे आपल्या जिल्ह्यातील महाविद्यालय तंत्रनिकेतन आणि तत्सम सर्व शैक्षणिक संस्था विद्यापीठांसह सुरू करण्यासाठीचे निर्देश काल रात्रीच जारी करण्यात आलेले आहेत त्यामध्ये या सर्व संस्थांना सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे परंतु ते सर्व करत असताना त्यांनी कोरोनाविषयक सर्व नियमांचं पालन करणं अतिशय आवश्यक आहे असेही निर्बंध आपण त्यामध्ये घातलेले आहेत यासोबतच ज्या गावांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे ज्या गावांमध्ये त्या गावाच्या लोकसंख्येच्या 1% जास्त किंवा 100 यापेक्षा जास्त रुग्ण झालेले असतील तर त्या ठिकाणी त्यांना आपलं शाळा महाविद्यालय किंवा विद्यापीठ सुरू ठेवण्यासाठी काही पर्यायसुद्धा दिलेले आहेत तर त्या पर्यायांपैकी त्यांनी एका पर्यायाचा वापर करून आपलं महाविद्यालय किंवा विद्यापीठ सुरू ठेवायचं आहे आणि याविषयीची संपूर्ण संनियंत्रणाची जबाबदारी आपण प्रत्येक तालुक्यातील गट शिक्षणाधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकारी यांच्यावर सोपवलेली आहे त्यांनी आपल्या तालुक्यातील सर्व गावांमधील कोरोनाच्या रुग्णांची संख्या रोज संध्याकाळी लक्ष त्याच्यावर ठेवून रोज संध्याकाळी या पद्धतीचे निर्देश त्या त्या गावातील जे विद्यापीठं किंवा महाविद्यालय किंवा तंत्रनिकेतन आहेत त्यांना द्यायचे आहेत आणि त्यांच्याकडून या सर्व अंमलबजावणीची खात्रीसुद्धा करायची आहे त्यामुळे यापुढे या सर्व महाविद्यालयांना आणि विद्यापीठांना तंत्रनिकेतन यांना आपापले कामकाज ऑफलाईन पद्धतीने सुरू ठेवण्यासाठी पण काही अडचण येणार नाही आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा